सुरुवातीला तुम्हाला आवाज काय चालला नसेल कारण माईकला आवाज चालला होता सॉरी फॉर दॅट सो मलाही सांगायचं की वेलकम टू स्टडी रिव्होल्युशन आज आपण दहा मार्च दोन हजार बावीसचा द हिंदू बघतोय आणि तोही आपल्या मातृभाषेतून म्हणजे मराठीमधून पहिल्यांदा आपल्याला लेक्चर स्वरूप सांगतो पहिल्यांदा आपण एरुटेरियल डिटेलमध्ये डिस्कस करत असतोय आणि त्यानंतर ज्या काही महत्वाच्या न्यूज असतात त्या आपण डिटेलमध्ये डिस्कस करत असतोय सुरुवात करूया मग दहा मार्च दोन हजार बावीसचा द हिंदू आपल्याला काय सांगतोय बघू पहिल्या एरुटेरियल पासून डिस्कस करण्यास सुरुवात करूया सो लेट स्टार्ट जसं की मी तुम्हाला अगोदरच सांगितलंय जगातला आता सगळ्यात जास्त गाजणारा मुद्दा कोणता आहे तो म्हणजे रशिया युक्रेनचा जो युद्ध चालू आहे ना तो आहे हजारो नागरिक त्याच्यामध्ये मारले जात आहेत युक्रेन देश जो आहे तो अक्षरशः उद्ध्वस्त होतोय आणि त्याचे जे दृश्य आहे त्याचे जे व्हिडिओ आहेत अनेक ठिकाणी तुम्ही बघत असाल त्यामुळे तो सगळ्यात जास्त गाजणारा मुद्दा आहे त्याच्यामुळे त्याच्यावरती जास्त एरिटर आता इथून पुढे येतील असं ऑलरेडी मी तुम्हाला ते युद्ध सुरुवातीच्या अगोदरपासून सांगितले आणि तशाच पद्धतीनं आज सुद्धा त्याच्यावरतीच एम के नारायणन यांनी एक एडिटरल लिहिलेलं आहे विशेष करून हे एक एडिटरल त्याच विषयावरती आलेलं आहे आणि त्याचबरोबर आणखी एक इथं छोटंसं एडिटरल सेम विषयावरती आलेलं आपल्याला खऱ्या अर्थानं पाहावंच मिळतं आता याच्यातून आपल्याला काय काय घ्यायचं आहे हे ऑलरेडी मी अनेक वेळा तुम्हाला सांगितले त्याच्याशी रिलेटेड ले ले स्पेशल लेक्चर सुद्धा आपली करंट बेस्ड इश्यू नावाचे प्लेलिस्ट आहे त्याच्यामध्ये मी अपलोड करून ठेवलेले आणि ते ऑलरेडी तुम्हाला याच्या अगोदरच मी सांगितलं होतं त्याचबरोबर अनेक आणखी कोणती एरिटोरियल महत्वाची म्हणजे आलेली आहेत आणखी विशेष करून हे, आहे हे जे आहे एरिटोरियल ट्रॅडिशन ऑफ फॉर्मॅलिटी हे जे एरिटोरियल आहे ते विशेष करून स्टेटमध्ये जे काही गव्हर्नरचा आणि इलेक्टेड गव्हर्नमेंटचा जो काही वाद चालू आहे ना त्याच्यावरती आलेलं एरिटरल ते सुद्धा थोडक्यात तुम्हाला तो, तो वाद नेमका कशा पद्धतीनं आपल्याला एक्झामच्या दृष्टीतून इम्पॉर्टंट आहे ते मी सांगणारच आहे आणि त्याचबरोबर पुढचं एरिटोरलमध्ये इंटर गव्हर्नमेंटल आता फ्रेश वॉटर म्हणजे जे काय पिण्यायोग्य पाणी असतं त्याच्यामध्ये कशा पद्धतीनं तणाव निर्माण व्हायला लागलाय त्या पाण्याची कशा पद्धतीनं कमतरता भासायला लागली हे विचार करणार हे रुटरला आहे परंतु याच्यामध्ये काय फॅक्च्युअल गोष्टी आपल्याला दिलेल्या नाही फक्त एक गोष्ट महत्वाची आहे याच्यामध्ये दिली ती म्हणजे इंटर गव्हर्नमेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंज रिपोर्ट आहे त्याला आय पी रिपोर्ट असं आपण म्हणतो या आय पी चा रिपोर्टचा याच्यामध्ये उल्लेख आलेला आहे मग तो जो आय पी आताचा सहावा रिपोर्ट जो आलेला आहे ना त्याच्यामध्ये खूप खर तर क्लायमेट चेंज रिलेटेड सूचना दिलेल्या आहेत विशेष करून एशियन कंट्रीज साठी इंडिया सारख्या देशांसाठी त्यामुळे त्याचे सुद्धा ओझर ती तुम्हाला माहिती मी सांगणार आहे बाकी याच्यामध्ये डिस्कस करण्यासारखं असं काही नाही आज टोटली आपण डिस्कशन जे करणार आहोत तो रशिया युक्रेनचा जो काही कॉन्फ्लिक्ट आहे याच्यामध्ये समजवता कसा होऊ शकतो याच्यावरती खर तर एरिटेरलमध्ये लेखकांनी सांगितले त्यामुळे दोन्ही एरिटेरल जे आहे ती एकत्र करून त्याची सगळी पार्श्वभूमी तुम्हाला सांगतो सगळं काय समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो आणि त्यानंतर मग हे छोटंसं एरिटेल आहे ते थोडक्यात तुम्हाला समजावून सांगतो आणि फ्रेश वॉटरचं आहे ते थोडक्यात तुम्हाला समजावून सांगतो म्हणजे डोबळ इन्फॉर्मेशन त्याच्यातून आपल्याला की पॉईंट काय घ्यायचे आहेत तेवढं फक्त समजावून सांगतो मग सुरुवात करूया आपल्या पहिला जे महत्वाचा मुद्दा आहे दोन एरोटेल त्यावर आलेले तो मुद्दा आहे रशिया युक्रेन कॉन्फ्लिक्टचा तो तुम्हाला समजावून सांगतो डिटेलमध्ये आता ह्या सेम विषयावरती ऑलरेडी तीन वेगवेगळे लेक्चर्स आपण बनवून ठेवलेले आहेत आपल्या चॅनलवरती करंट बेस्ड इश्यू नावाची प्लेलिस्ट आहे त्या प्लेलिस्ट मध्ये तुम्हाला हे लेक्चर्स सापडतील याची पहिली थमनेल तुम्हाला या ठिकाणी पाहाव्यास मिळते आणि त्या प्ले लिस्टचे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक पण मी दिले त्यामुळे तुम्हाला लगेच सापडण्यास मदत होईल पहिलं लेक्चर जे बनवलं होतं ते युद्ध सुरू होयच्या अगोदरच मी बनवून ठेवलं कारण एकंदरीत परिस्थिती बघता मला वाटत होतं की कदाचित युद्धासारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते त्यामुळे त्यावेळेसच मला वाटलं की तुम्हाला इन्फॉर्मेशन देणं गरजेचं आहे तेव्हा एक लेक्चर बनवलं होतं ती जी थमनेल आहे त्या लेक्चरची ती तुम्हाला साईडला दिसत असेल त्याचबरोबर त्यानंतर युद्ध सुरू झाल्यानंतर खऱ्या अर्थानं जे लेक्चर बनवलं होतं ते हे लेक्चर होतं जे तुम्हाला आता थमनेलमध्ये पहाव्याच मिळते आणि त्या लेक्चरमध्ये मी पुन्हा आणखी नव्यानं काही गोष्टी न्यूज मध्ये आलेले त्या घेऊन परत ते सगळं समजावून सांगितलं होतं तुम्हाला विशेष करून आणि त्यानंतर एक लेक्चर काही दिवसांपूर्वीच आता तीन चार दिवसांपूर्वीच बनवले आणि त्या लेक्चरमध्ये मी ही तुम्हाला हे तुम्हाला समजावून सांगितले की स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीतून आपल्याला कसं या विषयाकडे बघायचं रशिया युक्रेन कॉन्फ्लिक्ट करते कडे स्पर्धा परीक्षा दृष्टीतून कसं बघायचं आपल्याला तुम्हाला में में हो तुम्हाला हे तुम्हाला त्याच्यामध्ये मी डिटेलमध्ये समजावून सांगितलं होतं विशेष करून आणि त्याच्यामध्ये आपण स्पर्धा परीक्षा दृष्टीतून काय महत्वाचे की पॉइंट्स आहेत ना ते सगळे की पॉईंट्स मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये समजावून सांगितले त्या लेक्चरमध्ये समजावून सांगितले तुम्ही बघितलंच असेल नसेल बघितलं तर प्लीज माझी सगळ्यांनी विनंती हे तिन्ही व्हिडिओ बघून ठेवा हे तिन्ही लेक्चर्स बघून ठेवा या हा जो मुद्दा गाजतोय त्याच्यावरती क्वेश्चन येण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत त्यामुळे प्लीज हा मुद्दा परफेक्ट तुमचा असायलाच पाहिजे आता आपण हे जे काय आजचे एरुट्रल आहे ते तुम्हाला मॅपच्या द्वारे समजावून सांगतो की वेगळा पॉईंट आजच्या एरुटलमध्ये काय लेखकांनी समजावून सांगितले तो पहिल्यांदा तर तुम्हाला युक्रेनचं आणि रशियाचं जे लोकेशन आहे ते वर्ल्ड मॅपवरती समजणं गरजेचं आहे अनेक वेळा मी तुम्हाला याच्या अगोदर पण द हिंदूच्या लेक्चरमध्ये समजावून सांगितलंय इथं जर तुम्ही बघितलं तर इथं युक्रेनचं लोकेशन पाहाव्यास मिळते खूप छोटंसं तुम्हाला दिसत असेल पण वर्ल्ड मॅपवरती एक्झॅक्ट लोकेशन आपल्याला बघितलं ना तर एक्झॅक्ट समजतं की तो देश कोणता आहे नेमका कुठं कॉन्फ्लिक्ट सुरू आहे हे युक्रेनचं लोकेशन आहे युक्रेन कंट्री इथं दिसते पाहाव्यास आपल्याला आणि इकडं रशियाचा भूभाग दिसतोय जो एवढा मोठा रशियाचा भूभाग आहे बरोबर आहे आणि या युक्रेन सोबतच खऱ्या अर्थानं रशियाचं जे आहे ना ते युद्ध सुरू आहे आता या दोन कंट्रीमध्ये त्याच्यामध्ये युक्रेन जो आहे तो विक्टीम म्हणून खरं तर बघितला जातो आता हा जर मॅप झूम करून बघितला तर अशा पद्धतीनं तो मॅप आपल्याला पाहायला मिळतो मग आता याच्यामधून आपल्याला रशिया युक्रेन कॉन्फ्लिक्ट काय आहे त्याची डिटेल इन्फॉर्मेशन घ्यायचे नाटो ऑर्गनायझेशन याच्यामुळे न्यूजमध्ये आले नाटोची इन्फॉर्मेशन घ्यायचे आहे युनायटेड नेशनची इन्फॉर्मेशन घ्यायचे युरोपियन युनियनची इन्फॉर्मेशन घ्यायचे मग युरोपियन यु युनियन मुळे आपल्याला काय करायचं तर ब्रेक्झिट काय आहे याची इन्फॉर्मेशन घ्यायचे त्याचबरोबर ऑइल एक्सपोर्टर कंट्री आहे रशिया त्यामुळे ऑइलशी रिलेटेड काय इम्पॅक्ट होतील अर्थव्यवस्थेवरती इंडियाच्या विशेष करून त्याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे त्यानंतर गॅस न्यूजमध्ये आला गॅसच्या किमती वाढायला लागल्यात गॅस एक्सपोर्टर सुद्धा रशिया आहे मग गॅसच्या दृष्टीतून आपल्याला अभ्यास करायचा आहे नॉर्ड स्ट्रीम पाईपलाईन जे आहे त्या मॅपचा आणि त्याचा मॅप सुद्धा आपण बघायचा तर प्रयत्न केला होता हा इथंच तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो हा जो मॅप आहे तो नॉर्ड स्ट्रीम पाइपलाईनचा मॅप आहे ही नॉर्ड स्ट्रीम पाईपलाईन जी आहे ना त्याच्यामधून गॅस पुरवतोय रशिया जो आहे तो जर्मनीला पुरवतोय इन द सेन्स काय फ्री देत नाही विकतोय आणि मग ऑबियस आहे जर्मनीने याच्यामध्ये काय केलं तर जर्मनीनं युक्रेनला पाठिंबा दिलाय त्यामुळे ऑबियस काय आहे तर रशिया याच्यातून जर्मनीवरती सूड उगवणार कसा तर गॅसच्या किमती वाढवणार कारण गॅससाठी जर्मनीच नाही तर इतर युरोपियन कंट्री सुद्धा रशियावरती डिपेंड आहेत आणि ऑइल वरती तर आहेतच आहेत ऑइल साठी तर आहेतच आहेत त्यामुळे तशा पद्धतीने त्याचा आपण अभ्यास करायचा हे ऑलरेडी तुम्हाला मी सांगितले त्याचबरोबर आणखी महत्वाचं म्हणजे रशियावरती अनेक बॅन लावण्यात आलेले आहेत मग त्याच्यामध्ये आर्थिक बॅन लावले लावलेले आहेत सँक्शन ज्याला म्हणतो आर्थिक प्रतिबंध लावलेले आहेत राजकीय सँक्शन्स लावलेले आहेत आणि स्पोर्ट म्हणजे क्रीडा क्षेत्रातून लावलेले सँक्शन्स वेगळेच आहे मग त्याच्यामध्ये स्विफ्टचा मुद्दा जो आहे तो गाजतोय जास्त त्यामुळे स्विफ्टचे रिलेटेड इन्फॉर्मेशन आपल्याला घ्यायचे हे सगळे मुद्दे तुम्हाला ऑलरेडी मी अनेक वेळा सांगितलेले आहेत मग आज आपण वेगळं असं डिस्कस काय करणार आहोत आज आपण वेगळं डिस्कस काय करणार आहोत किंवा मध्ये लेखकांना आज वेगळं काय सांगितलंय तर याच्यावरती सोल्युशन कसं निघू शकते मग सोल्युशन कसं निघू शकतंय याच्यासाठी हा मुद्दा कुठून सुरुवात झाला या युद्धाला कारण पहिलं काय हे आपल्याला समजावून घेणं गरजेचं आहे आणि ते कारण पहिल्यांदा तुम्हाला मी समजावून सांगतो हा जो युक्रेनचा भाग दिसतोय ना तुम्हाला हा युक्रेनचा जो भाग आहे त्या युक्रेनच्या भागामध्ये दोनबास नावाचा एरिया आहे इथे मी अंडरलाईन करून दाखवतो तुम्हाला हा जो भगव्या कलरमध्ये ऑरेंज कलरमध्ये आपल्याला दिलाय ना तो दिलाय दोनबास नावाचा प्रांत आहे तो दोन बास नावाचा एरिया आहे आणि या दोनबासमध्ये लोहान्स्क आणि दोनेस्क हे दोन शहर आहेत मोठी आणि विशेष करून मुद्दा इथून सुरुवात होतो म्हणजे कहाणीला इथून सुरुवात होते कहाणीला इथून सुरुवात होते म्हणजे काय तर या दोनबास एरियामध्ये अनेक सेपरेटिस्ट लोक आहेत सेपरेटिस्ट लोक म्हणजे कसली लोक सेपरेटिस्ट कोणाला म्हणायचं तर ही लोक युक्रेनियन सरकारला स्वतःचं सरकार मानत नाहीत ते स्वतःला स्वातंत्र्य मानतात आणि रशियाकडे झुकाव त्यांचा जास्त आहे त्यांचं मत असं आहे की आम्ही रशियन आहोत युक्रेनियन नाही असं त्यांचं मत आहे आणि त्याच्यामध्ये जास्त न्यूज मध्ये असणारे एरिया दोनेट्स आणि लोहान्स्क आहे मग याला आधार मानूनच रशियानं काय केलं तर दोनेट्स आणि लोहान्स्क इथले जे स्वघोषित लिडर्स आहेत त्यांच्यासोबत करार केला आणि करारामध्ये काय नमूद केलं होतं रशिया त्यांना स्वातंत्र्य युक्रेन पासून स्वतंत्र होण्यासाठी मदत करेल आणि या कराराच्या आधारावरती रशियानं युक्रेनवरती अटॅक केला मग आता ऑबिएस आहे रशियाची पहिली मागणी काय असणार आहे रशियाची पहिली मागणी हीच आहे की लोहान्स्क आणि डोनेट्सला जर हे युद्ध संपवायचं असेल थांबवायचं असेल युक्रेनला असं वाटत असेल तर युक्रेननं आमच्या मागण्या मान्य करायला पाहिजे असं पुतीनचं मत आहे आणि त्यांच्या मते, मते काय तर लोहान्स्क आणि डोनेट्स हे जे दोन एरिया आहेत त्यांना स्वतंत्र घोषित करणे ही पहिली मागणी आहे रशियाची समजते त्यामुळे हे समूळ आपल्याला समजवून घेणं गरजेचं आहे मग आता सोल्युशन याच्यावरती कसं निघेल ज्या रशियाच्या मागण्या आहेत त्या युक्रेननं मान्य केला तर एक प्रकारे सोल्युशन निघू शकते परंतु युक्रेन मान्य करणार नाही कारण का तर युक्रेन दोनबास जो एरिया आहे त्याला आपला अविभाज्य भाग मानत आणि युक्रेनचं मत असं आहे की आम्ही आमचा एरिया का द्यायचा रशिया उद्या आज या एरियावरती कब्जा करतोय उद्या अनेक दुसऱ्या एरियावरती कब्जा करेल त्यामुळे झेलेन्स्की यांची पोझिशन काय आहे जोपर्यंत जीव आहे तोपर्यंत आम्ही लढत राहणार जोपर्यंत आम्ही जिवंत आहेत तोपर्यंत युक्रेनचा प्रत्येक नागरिक आपल्या मातृभूष भूमीसाठी लढत राहील अशा पद्धतीचं वक्तव्य त्यांनी केलंय अनेक वेळा त्यामुळे हे युद्ध जास्त पेटलंय अनेक शहरांमध्ये बॉम्बस्फोट होत आहेत हजारो नागरिक त्याच्यामध्ये मारले जात आहेत हजारो लहान मुलं मारले जात आहेत लाखो कुटुंब विस्थापित होत आहेत शेजारील कंट्री मध्ये शरण घेत आहेत सारखे कंट्री आहे त्यानंतर पोलंड सारखे कंट्री आहे या देशांमध्ये खरंतर ते शरण घेत आहेत शरणार्थी म्हणून तिथं राहिलेले आहेत आणि तशा कॅम्प स्वतः देशाने सुद्धा त्यांना मदत केली त्या, के त्या लोकांना जे युक्रेनियन लोक आहेत त्यांना मग आता याच्यामध्ये लेखकाला असं म्हणायचं की सोल्युशन काय निघू शकते एक तर युक्रेनला ह्या सगळ्या मान्य मान्य मागण्या ज्या आहेत त्या मान्य कराव्या लागतील मग सोल्युशन निघेल नसेल तर रशियाला या मागण्या सोडून द्याव्या लागतील मग सोल्युशन निघेल आणि रशियाची फक्त हीच मागणी नाही ही एक नंबरची मागणी आहेच त्याचबरोबर रशियाचं असं मत आहे की युक्रेननं युरोपियन युनियनला स्वतःला जोडून घेऊ नये किंवा युरोपियन युनियनचा भाग बनवू नये स्वतःला जसं की युक्रेनने युरोपियन युनियनचे सदस्यत्व मिळावं याच्यासाठी अर्ज पण केला युद्धामध्येच ही एक मागणी आहे आणि तिसरी महत्वाची मागणी म्हणजे काय तर युक्रेननं नाटोचा सदस्य व्हायचं नाही अशी रशियाची मागणी आहे आणि त्याचबरोबर रशियाची मागणी ही पण आहे की नाटोनं ना स्वतःचं जे विस्तारीकरण सुरू केले म्हणजे आता नाटोच्या स्थापनेच्या वेळेस नाटो ही नॉर्थ अटलांटिक टिटी ऑर्गनायझेशन आहे ती ऑर्गनायझेशन म्हणजे मिलिटरी अलायन्स आहे याचे जे सदस्य देश आहेत ते सदस्य देश एकत्र येऊन मिलिटरी त्यांची एकत्र येऊन एकमेकांच्या रक्षणासाठी कार्य करतात म्हणजे यांच्या सदस्य नाटोचे सदस्य एका सदस्य कंट्रीवरती जरी एक्सटर्नल कंट्रीनं कोणता अटॅक केला तर तो अटॅक सगळ्या कंट्रीवरती मानला जाईल असं तत्व आहे नाटोचं आणि नाटोच्या स्थापनेमध्ये फक्त बारा देश पहिल्यांदा स्थापनेसाठी होते आता त्याचे सदस्य जे आहेत ते तीस देश त्याचे सदस्य झाले आणि युक्रेन सुद्धा भविष्यामध्ये त्याचा सदस्य होईल असं वाटलं होतं आणि नाटोला सुद्धा वाटतं की युक्रेन आपला सदस्य व्हावं आणि युक्रेनला पण वाटतं की नाटोचं आपण सदस्य व्हायला पाहिजे सदस्यत्वाचं नाटोचं सदस्यत्व आपल्याला मिळायला पाहिजे मग याच्यामध्ये महत्वाचा मुद्दा काय तर याच्यामध्ये महत्वाचा मुद्दा आहे एक तर नाटोची स्थापना झाली होती ला प्रतिकार करण्यासाठी यु एस एस आर म्हणजे सोव्हिएत संघ यु एस एस आर म्हणजे युनियन ऑफ सोशालिस्ट सोव्हिएत सोशालिस्ट रिपब्लिक याला आपण यूएसएसआर असा असं संबोधतो युनियन ऑफ सोवियत सोशलिस्ट रिपब्लिक त्याला म्हटलं गेलं होतं आणि त्यावेळेस युएसएसआर होता का तर बाकी ज्या कंट्री कंट्रीज आहेत त्याच्यामध्ये लातविया आहे बेलारुस आहे युक्रेन आहे या ज्या कंट्री होत्या त्या अगोदर रशियाच्या भाग होत्या रशियाचा अनेक सुद्धा दुसऱ्या सुद्धा कंट्री आहेत त्यावेळेस रशियाचा भाग होत्या त्या सगळ्यांना मिळून युएसएसआर किंवा मराठीमधून सोवियत संघ मराठीमधून त्याला सोव्हियत संघ म्हटलं जायचं परंतु या कंट्री कालांतरान काय झालं स्वातंत्र्य झाल्या आणि त्यामुळे जो राहिलेला पार्ट आहे त्याला रशिया म्हटलं जावं लागलं तो रशिया देश आताचा मग आता ह्या जर कंट्री युरोपियन कंट्रीला जोडल्या गेल्या तर ऑबियस आहे रशियाला धोका निर्माण होणार आहे अस्तित्वाचा आणि त्याच्यामध्ये त्या कालावधीमध्येच नाटोची स्थापना झाली होती कशासाठी तर युएसएस ला प्रतिकार करण्यासाठी नाटोची स्थापना झाली होती नॉर्थ अटलांटिक टिटी ऑर्गनायझेशनची त्यामुळे याचं जेवढं जास्त विस्तारीकरण होईल तेवढा रशियाला धोका निर्माण होईल असं रशियन जे प्रेसिडेंट आहेत व्लादिमीर पुतीन यांचं मत आहे त्यामुळे ते नाटोला ऑलरेडी पहिल्यापासून विरोध करत आले आणि नाटो सुद्धा रशियाला कायम विरोध करत आले आणि त्याच्यामध्ये आता युक्रेन जर नाटोचा पार्ट बनत असेल तर रशियाचा त्यामुळे ह्या तीन महत्वाच्या मागण्या आहेत ज्या खर तर रशियाने युक्रेन समोर मांडलेल्या आहेत आणि त्याला युक्रेन अजिबात एक्सेप्ट करत नाही किंवा सरेंडर करत नाही या ऑलरेडी युक्रेन प्रेसिडेंट झेलेन्स्की वलोदिमीर झेलेन्स्की आहेत यांनी जाहीर केले आहे आणि त्याच्यामध्ये क्रिमियाचा जो एरिया आहे ना इथं तुम्हाला या मॅप मध्ये काय झालं तर दोन हजार चौदा मध्ये रशियानं त्याच्यावरती कब्जा केलाय आणि दोन हजार चौदा पासून तो खर तर रशियाचा भाग आहे आता क्रिमियावरती रशियाचा कब्जा महाशे एक एक पार्ट कुठंतरी रशिया जो आहे तो आक्रमण करून मिळवत चाललेलं आहे युक्रेनकडून आणि हे युक्रेनच्या लक्षात आलेलं आहे युक्रेनी नागरिक जे आहेत युक्रेनियन लोक जे आहेत त्यांच्या लक्षात आलेले आहेत त्यामुळंच खरंतर स्वतःचा जीव धोक्यात घालून सुद्धा ते लढत आहेत आपल्या मातृभूमीसाठी मग प्रत्येक वेळेस आपल्याला एकंदरीत काय क्वेश्चन एक होतो की हे कधी संपणार आज जवळजवळ तेरावा तेरावा दिवस आहे आज युद्ध सुरू आहे हजारो नागरिक मारतायत शहरं उजाड होत आहेत शहरं अक्षरशः स्मशानभूमीसारखी दिसायला लागलीत अशी परिस्थिती तिथली झालेली मग हे जे सगळं आहे जे सुरू आहे युक्रेन मध्ये विशेष करून हे कधी संपणार किंवा या दोघांचं युद्ध कधी संपणार की त्याला मग महायुद्धाचं परिस्थिती निर्माण होऊ शकते दोनच त्याला सोल्युशन्स आहेत एक तर ह्या मागण्या मान्य कराव्या लागतील युक्रेनला नसेल तर रशियाला या मागण्या सोडून द्यावं लागतील याच्यामध्ये कॉम्प्रोमाइज होऊ शकत नाही कॉम्प्रोमाइज झालं तर एकतर कोणीतर माघार घ्यावं लागेल युक्रेनला मागण्या मान्य करावं लागतील नसेल तर रशियाला मागण्या सोडून द्यावं लागतील याच्यामध्ये दुसरा मध्यस्थी असा रोल काय येऊ शकत नाही याच्यातून आणि हाच महत्वाचा पॉईंट लेखकांना आजच्या एर दोन्ही एरुटलमध्ये आपल्याला हाच महत्वाचा पॉईंट शिकायला मिळतो आणि ते आपण तर खऱ्यात राहताना शिकून घ्यायला पाहिजे आपल्याला माहिती पाहिजे त्यामुळे हे सगळं मी तुम्हाला मॅपच्या माध्यमातून समजावण्याचा प्रयत्न केला बाकी त्या एरुटलमध्ये फॅक्च्युअल गोष्टी असा काही इम्पॉर्टन्ट आहेत आणि बाकी सगळे जे इम्पॉर्टन्स आहे ना ते ऑलरेडी मी तुम्हाला अनेक वेळा समजावून सांगितले आणि त्याच्यावरती वेगळे लेक्चर सुद्धा बनवले तर ऑलरेडी तुम्हाला मी याच्या अगोदर दाखवलेच त्यामुळे बाकी मध्ये इम्पॉर्टंट असं काय नाही बाकी आता आयपीसीसीचा उल्लेख आलेला आहे किंवा राज्यपाल इलेक्टेड गव्हर्नमेंट त्यांच्यामधला जो काय वाद आहे त्याच्यामधून आपल्याला काय की पॉईंट घ्यायचे ते फक्त सांगतो आणि त्यानंतर मग न्यूज डिस्कस करायला सुरुवात करूया आणि पहिलं जे छोटसं इथं एअरुटेल दिसतं आपल्याला ते विशेष करून आता दोन राज्यांमध्ये एक तर त्याच्यामध्ये पश्चिम बंगाल आहे आणि दुसरं आपलं राज्य म्हणजे महाराष्ट्र राज्य आहे या दोन राज्यांमध्ये जे निवडून आलेलं सरकार आहे आणि राज्यपाल ही पोस्ट आहे या दोघांमध्ये क्लॅश वारंवार पाहावास मिळतो तिकडे पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी प्राईम मिनिस्टर सॉरी चीफ मिनिस्टर आहेत मुख्यमंत्री आहेत त्यांच्यामध्ये आणि राज्यपाल जे आहेत त्यांच्यामध्ये वाद पाहावास मिळतो आणि इकडे महाराष्ट्रामध्ये भगतसिंग कोश्यारी जे आहेत आणि निवडून आलेलं सरकार आहे त्यांच्यामध्ये वाद पाहावास मिळतो मग विशेष करून अनेक वेळा राज्यपालांवरती आता टीका काय होते आणि हे वाद फक्त कुठं होत आहेत तुम्ही लक्षात घ्या ही गोष्ट जिथं बी जे पी सरकार नाही ज्या राज्यांमध्ये बीजेपी सरकार नाही त्या राज्यांमध्येच फक्त हा वाद आपल्याला पाहावाच मिळतो आणि ही सुद्धा खूप विचार करायला लावणारी गोष्ट आहे आणि त्यामुळेच राज्यपाल जे आहेत त्या त्या राज्यातले त्या राज्यपालांवरती टीका काय होते तर ते राज्यपाल नसून बी जे पी गव्हर्नमेंटचे एजंट असल्यासारखं का काम करत आणि त्याचं एक एक्झाम्पल म्हटलं तर महाराष्ट्रामध्ये जे भगतसिंग कोश्यारी आहेत ना त्यांनी विधान परिषदेमध्ये बारा सदस्यांची नेमणूक करणं अपेक्षित होतं नामनिर्देशन असतं करायचं नामनिर्देशन करायचं असतं मग ते नामनिर्देशन त्यांनी केलंच नाही आणि मग तो मॅटर्स उच्च न्यायालयामध्ये सुद्धा गेला मुंबई उच्च न्यायालयामध्ये आणि मुंबई उच्च न्यायालयानं काही महिन्यांपूर्वी सात आठ महिन्यांपूर्वी त्यांना सांगितलं होतं की हे नामनिर्देशन तुम्ही करायला पाहिजे तरी सुद्धा त्यांनी केलं नाही आणि आज म्हणजे काल मुंबई उच्च न्यायालयाने त्यांना काय फटकारलं त्यांचं नाव न घेता त्यांच्यावरती टीका मुंबई उच्च न्यायालयाने केली की त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की हे जर तुम्ही मान्य करत नसाल तर मग ही न्यायालयाची अवहेलना नाही का न्याय व्यवस्थेची अवहेलना नाही का अशा पद्धतीचं त्यांना सुनावलेलं हायकोर्टाने पाहावत त्यामुळे या सगळ्यात आपल्याला एकतर पहिला मुद्दा आपल्याला माहिती पाहिजे ती म्हणजे गव्हर्नर जी पोस्ट आहे त्याच्यासाठी भारतीय राज्यघटनेमध्ये काय काय तरतुदी केलेल्या आहेत त्याच्यास रिलेटेड काय महत्वाची कलम आहेत हे सगळं डिटेल इन्फॉर्मेशन आपण भारतीय दृष्टीतून करायला पाहिजे गव्हर्नरशी रिलेटेड आणि त्याचबरोबर दुसरा मुद्दा महत्वाचा गाजतोय कोणता तर गव्हर्नरनं जे नामनिर्देशन करायचा तो विधान परिषदेमध्ये जसं राज्यसभेमध्ये काय नामनिर्देशित सदस्य असतात तसं विधान परिषदेमध्ये राज्यामध्ये नामनिर्देशित सदस्य असतात मग ते नामनिर्देशन करण्याची प्रक्रिया काय आहे ती तर तरतूद कुठे दिली भारतीय राज्यघटनेमध्ये ही सगळी इन्फॉर्मेशन विशेष करून डिटेलमध्ये अभ्यास करून ठेवायला पाहिजे समजते हे दोन की पॉईंट डिटेलमध्ये अभ्यास करायलाच पाहिजे आपण याच्या अंतर्गत हे हा जो मॅटर आहे तो आताचा मॅटर नाही अनेक वेळा याच्यावरती एरिटोरियल आलेले आणि आने अनेक वेळा मी तुम्हाला हे समजावून सांगितले त्यामुळे हे दोन की पॉईंट याच्यातून आपल्याला अभ्यास करून ठेवायचे आणि पुढचं जर एरिटरल तुम्ही बघितलं ना तर पुढचं एरिटरल याच्यामध्ये बाकी इम्पॉर्टंट काय नाही परंतु याच्यामध्ये आयपीसीसी इम्पॉर्टंट आहे इंटर गव्हर्नमेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंज मग याच्यामध्ये पहिला पॉईंट आयपीसीसी काय आहे याची डिटेल इन्फॉर्मेशन काढून ठेवा याच्यावरती प्रीला डायरेक्ट क्वेश्चन फॉर्म होऊ शकतो आणि आयपीसीसीचा जो सिक्स्थ रिपोर्ट आहे आताचा त्याच्यामध्ये महत्त्वाच्या सूचना काय दिलेल्या आहेत आयपीसीस आयपीसीसी ने त्याची फक्त इन्फॉर्मेशन डिटेल मध्ये आपण काढून ठेवा बाकी याच्यामधून घेण्यासारखं असं इम्पॉर्टंट असं काय नाहीये फक्त पाणी जे आहे ते पाण्याचं शेअर वर्ल्ड लेवलला भारतामध्ये गोड पाणी किती आहे खारं पाणी किती आहे हे जर मराठीमध्ये आपण वर्गीकरण करायचं म्हटलं तर ते वर्गीकरण फक्त तुम्हाला माहिती पाहिजे ते आकडेवारी तुमच्याकडे असायला पाहिजे बाकी मध्ये आजच्या असं काही इम्पॉर्टंट नाहीये त्यामुळे ज्या काही महत्वाच्या न्यूज आहेत ना त्या महत्वाच्या न्यूज डिस्कस करायला सुरुवात करूया सो लेट स्टार्ट आणि न्यूज मध्ये जरी आपण बघितलं ना तर पहिला मुद्दा तोच आहे रशिया युक्रेन कॉन्फ्लिक्ट रिलेटेड आणि त्याच्यामध्ये रशियाचे जे स्पोक्सपर्सन आहेत फॉरेन मिनिस्टर्स आहेत त्यांनी हे सांगितलंय की रशियाचा कोणताही असा उद्देश नाही की जो उद्देश मानला जातोय की युक्रेनला ओव्हरथ्रो करण्याचा उद्देश आहे रशियाचा पण तसा कोणत्याही प्रकारचा उद्देश रशियाचा नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे त्यामुळं एक आशा बाळगल्या जाते की लवकरच याच्यावरती सोल्युशन निघू शकेल परंतु तुम्हाला मी अगोदरच सगळं समजावून सांगितले सोल्युशन निघायचं असेल तर काय व्हायला लागेल तर सोल्युशन निघू शकते याच्यावरती ते तुम्हाला सगळं समजावून सांगितलं आणि बाकी तर काय नाटोचा वगैरे याच्यामध्ये उल्लेख आला युनायटेड नेशनचा उल्लेख येणारच आहे याच्याबरोबर युरोपियन युनियनचा उल्लेख आहे हे सगळे की यु, यु, पॉईंट मी तुम्हाला सांगितले अभ्यास करून ठेवायला ऑलरेडीच त्यामुळे बाकी याच्यामध्ये डिस्कस करण्यासारखं असं काही नाही आणि मॅप जर बघायचं म्हटलं तर मॅप सुद्धा ऑलरेडी मी तुम्हाला दाखवून ठेवलेला आहे याचा पुढची न्यूज आहे चायनाशी रिलेटेड आणि विशेष करून चायनामध्ये काय झालंय तर लाईन ऑफ ऍक्च्युअल कंट्रोल म्हणजे चायनासोबत आपलं काय चालू आहे तर लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोलवरून वाद सुरू आहे चायनामध्ये आणि आपल्यामध्ये त्यामुळं या वादावरती सोल्युशन काढण्यासाठी दोन्ही कंट्री प्रयत्न करताना आपल्याला तर पाहाव्यास मिळतात आणि त्याच्यासाठीच आजपर्यंत काय झाले तर आजपर्यंत त्याच्यासाठी जवळजवळ चौदा बैठका मिलिटरी लेव्हलच्या झालेल्या ले आहेत आतापर्यंत आणि आत्ताची जी बैठक झाली ती पंधरावी बैठक होती त्याच्यामध्ये विशेष करून सोल्युशन काढण्यासाठी चायना सुद्धा अगोदरपेक्षा जास्त तत्पर असलेलं आपल्याला पाहावंच मिळालं त्यामुळं आता पहिलं आप आप ले ले, तर आपल्याला याच्यामध्ये मॅप माहिती पाहिजे विशेष करून आता याच्यामध्ये विशेष करून हॉटस्प्रिंग विषयी बोललं जाते एरिया एरियाविषयी मग आपल्याला टोटल मॅप लाईन ऑफ ऍक्च्युअल कंट्रोलचा माहिती पाहिजे जो की अनेक वेळा आपण डिस्कस केलेल्या लेक्चरमध्ये अनेक वेळा मी तुम्हाला दाखवले आणि दुसरी काय गोष्ट आहे तर इंटरनॅशनल रिलेशनच्या दृष्टीतून आपल्याला इंडियाचे चायनासोबतचे कशा पद्धतीचे रिलेशन आहेत त्या रिलेशनचा सुद्धा आपण डिटेलमध्ये अभ्यास करून ठेवायला पाहिजे मग आता इथंच तुम्हाला जो काही लाईन ऑफ ऍक्च्युअल कंट्रोलचा मॅप आहे तो मॅप तुम्हाला डिटेलमध्ये दाखवण्याचा मी प्रयत्न करतो इथं आपल्याला या मॅपवरती तो जो लाईन ऑफ ऍक्च्युअल कंट्रोलचा मॅप आहे तो चांगल्या पद्धतीने पहाव्यास मिळेल शकतो लाइन ऑफ ऍक्च्युअल कंट्रोल आहे चा ला चा, ते चांगल्या पद्धतीने पाहाव्यास मिळू शकते परंतु याच्यामध्ये आपल्याला त्या लाइन ऑफ ऍक्च्युअल कंट्रोलरचे जे काय ठिकाणं आहेत जे वारंवार कॉन्ट्रवर्सीमध्ये असतात ते ठिकाण माहिती असणं गरजेचं आहे मग ते या मॅपमध्ये तुम्हाला दिसत आहेत इथं दौलतबेग उल्डिया आहे हे एक ठिकाण आहे पण कॉन्ट्रवर्सीमध्ये असतं गलवान व्हॅली आता हे गलवान व्हॅली तर दोन हजार वीस मध्ये इथं रक्तपात झाला होता भारतीय जवान सुद्धा काही शहीद झाले होते तर त्यामुळे हे गलवान व्हॅली जास्त न्यूजमध्ये आलं आणि आता जे न्यूजमध्ये बोललं जाते ते या एरियाविषयी बोललं जाते इथं जो स्प्रिंगचा एरिया आहे या हॉट स्प्रिंगच्या एरियाविषयी बोललं जाते त्यामुळे आपल्याला या हॉटस्प्रिंग विषयी डिटेल इन्फॉर्मेशन असायला पाहिजे त्याचबरोबर पॅंगांसो लेकचा एरिया जो आहे ना हा पेंगांग्सो लेकचा एरिया आहे त्याच्यावरून सुद्धा वाद वारंवार दोन्ही कंट्रीमध्ये असतोय त्यामुळे एकंदरीत आपल्याला हा मॅप डिटेलमध्ये माहिती असायला पाहिजे आणि लाईन ऑफ ऍक्च्युअल कंट्रोल तर ऑलरेडी तुम्हाला माहिती आहे इथं तुम्हाला दिसू शकते ही जी लाईन आहे त्याला आपण लाईन ऑफ आप ऍक्च्युअल कंट्रोल म्हणतो आणि चायना आणि सॉरी इंडिया आणि पाकिस्तानमध्ये जी लाईन आहे त्याला आपण लाईन ऑफ कंट्रोल म्हणतो एल ओ सी असं संबोधतो आणि वर्ल्ड पेजला जरी तुम्ही बघितलं तर वर्ल्ड पेजला सुद्धा रशिया युक्रेनचा जो कॉन्फ्लिक्ट आहे त्याच्यावरतीच न्यूज खऱ्या अर्थानं आलेली आपल्याला पाहायला मिळते आणि या पहिल्या न्यूजमध्ये सांगितलंय की अनेक सिटीज वरती अटॅक होत आहेत रशियन कडून सांगितलं आपल्याला याच्यामध्ये युरोपियन युनियन रशिया युरोपियन युनियन जे आहे त्यांनी रशियावरती जे काही प्रतिबंध लावले आहेत ते आणखी टाईट आपल्याला पावस मिळतात आणखी कडक केलेला पावस मिळते बर, इतर ज्या बेलारूस आहे बेलारूस सारख्या कंट्रीज आहेत त्यांना सुद्धा स्विफ्ट सिस्टम मधून बॅन करण्यात आले आणि अगोदरच तुम्हाला सांगितलं स्विफ्ट नेमकं काय आहे हे तुम्हाला माहिती असायलाच पाहिजे त्या स्विफ्ट रिलेटेड इन्फॉर्मेशन तुम्ही काढून ठेवायला पाहिजे इथं आपल्या ज्या काही महत्वाच्या न्यूज होत्या आणि जे काही महत्वाचे एडिटर्ल्स होते पण जे आजचा द हिंदू या ठिकाणी समाप्त होतोय आशा आहे की मी तुम्हाला चांगल्या पद्धतीनं आजचा द हिंदू समजावून सांगू शकलो असेल आणि तेही आपल्या मातृभाषेतून म्हणजे मराठीमधून आवडत असेल तर प्लीज लाईक करा नसेल तर डिसलाईक करा आणि डिसलाईक का केलं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जेणेकरून तुमच्या इन्स्ट्रक्शनुसार त्याच्यामध्ये मी इम्प्रोझेशन करू शकेन आणि प्लीज जास्तीत जास्त आपल्या मराठी विद्यार्थ्यांना शेअर करा जेणेकरून सर्वांपर्यंत मी पोहोचू शकेल सगळ्यांना याचा बेनिफिट होऊ शकेल आणि ते तुम्ही शेअर केलं तरच शक्य आहे त्यामुळे माझी मा विनंती आहे सगळ्यांना प्लीज जास्तीत जास्त आपल्या मराठी विद्यार्थ्यांना शेअर करा आपला स्टडी रिव्हॉल्युशन नावाचा टेलिग्राम चॅनल आहे जसं की तुम्हाला स्लाइडमध्ये दिसतंय स्टडी रिव्हॉल्युशन नावाचा ग्रुप आहे टेलिग्रामवरती तो पण जॉईन करा जेणेकरून तिथं काय नवीन नवीन अपडेट्स असतात त्यासुद्धा तुम्हाला मिळत राहतील आणि मला पर्सनली तुम्ही फॉलो करू शकता डी गणेश ट्वेंटी टू या डीवरून टेलिग्रामवरती आणि ट्विटरवरती इन्स्टावरती मी अकाउंट काढलं होतं परंतु मला काही बेनिफिशल ते वाटलं नाही त्यामुळे मी डिलीट करून टाकले फक्त मी टेलिग्रामवरती आणि ट्विटरवरती आहे तुम्ही मला तिथं पर्सनली फॉलो करू शकता सो so, या नोटवरती मी तुमची रजा घेतो भेटा पण नवीन लेक्चरमध्ये तोपर्यंत थँक्स फॉर वॉचिंग गुड बाय टेक केअर जय हिंद